नमस्कार, मी जय सैन्य ओळखुंदे, आता चौथी तुकडी हजर एकामेकेच आहे. आज मी तुम्हाला शिवरायांची राजमुद्रा बद्दल चार शब्द सांगणार आहे. तर तुम्ही शांततेने ऐकावी माझी नम्र विनंती. चला मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. शिवरायांची राजमुद्रा. मुलांनो, पूर्वीचे लोक आपल्या राजाची राजमुद्रा तयार करत असत. या राजमुद्रेचा ठसा सरकारी कागदपत्रांवरती उमटविला जात असत. राजाची फरमाने, आज्ञापत्र, हुकूम, संदेश यांसारखेही कागदपत्रांवरती राजमुद्रा उमटविली जात असत. यावरून तो कागद त्या त्या राजाने पाठविला आहे याची खात्री होत असत. आज आपल्या देशाची राजमुद्रा अशोक स्तंभावरील याचे चित्रही आहेत. ती आपल्या चलनी नोट्यांवर नाण्यांवरही असते. शिवरायांच्या नावाने पुणे जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती राजमुद्रा अशी: प्रतीपचंद्र द्रेलेख व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. हे जर राजमुद्रेवर लिहिलेल्या शब्दांचा अर्थ असा होतो की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे म्हणजे अमावस्येनंतर जसे चंद्राची कला वाढत जाते त्याप्रमाणे हळूहळू वाढत जाणारा आणि साऱ्या जगाने ज्याला वंदन करावे असे शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा स्वराज्य स्थापनेचा एक संकेत होता. पण शिवरायांची मुद्रा मात्र संस्कृत भाषेत होती. फारसी ही परकीयांची भाषा होती तर संस्कृत ही आपली भाषा होती. यावरून लक्षात येते की जसे स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी. स्मधर्म हवा. स्मधर्म म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे तर स्वतःच्या धर्माबद्दल आदर बाळगणे हो.